कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल। सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर। हॅलो, अश्विनी वाघमारे बोलताय ना? हो बोलते। अश्विनी जी, तुम्ही आता दुपारी येऊ शकता का रिसॉर्टवर? आता हो, आपल्याला संध्याकाळची अपॉइंटमेंट दुपारी शिफ्ट करावी लागणार आहे। सरांना संध्याकाळी दुसरीकडे एका महत्त्वाच्या ठिकाणी जायचं आहे। सर उद्या नाही का चालणार? ऍक्च्युअली त्यांचा आठवड्याभराचा शेड्यूल पॅक आहे, आता दुपारी पॉसिबल होत नाहीये, तर नेक्स्ट वीक भेटायचं का? मी नाही नाही एवढा डिले नको, मी पोचते थोड्या वेळाने। काय करू, शिल्पीला कॉल करते। सगळी कामं मला एकटीला करावी लागतात, यांची बाहेरची कामं, मीटिंगा, अरे देवा, एक एक निस्तरता निस्तरता ना माझा दम निघतोय। आता कोणाचा फोन? अश्विनी, हा बोल ग। आई, मी शिल्पीला फोन लावते, ती उचलत नाही, कुठे आहे ती? अगं, ती मॉलमध्ये गेली होती संजीवाला त्याच्या बरोबर, त्याला काहीतरी खेळणी घ्यायची होती, ते शोधताना तिला खूप चालावं लागलं, त्याच्यामुळे तिचे पाय दुखायला लागले, झोपली ती। उठू का? आई, ऍक्च्युली आमचं एका ठिकाणी जायचं ठरलं होतं, म्हणजे शिल्पीचं आणि माझं तसं बोलणं झालं होतं। मग तिला उठू का? नाही नाही नको नको, मी बघते, उगाच नको, मी काहीतरी करते। अग, पण आता ती झोपली आहे म्हणून ती येणार नाहीये, मग तुला तरी जायची काय गरज आहे? तू पण घरी येत आहे, घरची कामं बाहेरची कामं सगळे असतातच ना कामं, कोणी करायची ती? आई, आले असते हो मी घरी, पण काय ना खूप महत्वाची मीटिंग आहे आणि क्लायंट कडनं मी वेळ मागून घेतली होती म्हणून ती कॅन्सल नाही करू शकत। तुला जशी मीटिंग महत्वाची रद्द करता येणार नाही तुझ्या कामापाई, तशी तिला सुद्धा तिच्या झोपेपेक्षा जास्त मीटिंगच महत्वाची असेल ना, उठवते तिला मग। ऐका ना आई, नका ना तिला उठवू, झोपू दे तिला, मी बघते काय करायचं, ते काहीतरी मॅनेज करेन मी। ठीक आहे जा, पण मला ही बाहेर जायचंय, आज भजनाला जायचं आणि तिथे बातीबळ्याच्या स्पर्धा आहेत, कळलं? मी बाहेर जाणार आहे, तू घरी नाही, शिल्पी झोपलेली आहे, कसं होणार सगळं? आई, तुम्ही काळजी करू नका, मी घरी येऊन सगळी कामं करेन। या लवकर या। मरू दे, तिच्याच रूम मध्ये जाऊन करते, यांना काय तिकडे हे दमतात, मीच जमत नाही, झालं वय झालं तरी बोलता येत नाही मला काय आपलं। तुम्हा लोकांना एक काम थड करता येत नाही, स्वतःला इंजिनियर म्हणता आणि साधा रेती सिमेंटचं प्रमाण किती असावं हे सुद्धा मला कळत नाही, आता काय उत्तर देऊ मी क्लायंटला? अरे काय उपयोग तुमच्या त्या डिग्रीचा सांगा ना, मला सॉरी नका म्हणू, मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घालवेत। कधी कधी असं वाटतं ना श्रेयस, तुझ्यासारखे 4-5 श्रेयस माझ्याकडे असते ना, तर त्यांना मी वेगवेगळ्या साईटवर पाठवलं असतं। प्रतीक, उद्या मी बँगलोरला चाललो, उद्या सकाळची फ्लाईट बुक कर। प्रतीकला का सांगितलं? आपल्या तिकीट सगळ्या जॉय बुक करायचं ना। जॉयवर कामाचा खूप लोड आहे आणि प्रतीकला पडेल ते काम करावंच लागेल, तरच मला तो परवडेल, नाहीतर मला त्याची सॅलरी परवडणार नाही। त्याचं इकडे काम नव्हतं, त्याला नोकरी कशाला दिली? मी दिली नाही, त्याने जबरदस्ती घेतली। जबरदस्ती घेतली? तुम्ही त्याला आधीपच ना ओळखत होता का, की आत्ताच भेटला? तसं नाहीये श्रेयस, प्रतीक हा ऑल पर्पज मॅन नसला तरी तो एक चांगला माणूस आहे, तो नुसती जागा भरत नाही, ही इज डेफिनेटली ॲडिंग व्हॅल्यू, आणि आपल्या कंपनीला कुठल्याही माणसाची रिक्वायरमेंट असेल तर तो माणूस कुठूनही कसाही हजर होतो। तुझाच घेन, तू कसा जॉईन झालास? ते मागच्या प्रोजेक्टचं मला ऑडिट बघायचं आहे, मिळेल का? हो देतो।
थैंक यू. सर. अरे अश्विनी मैडम या, मी तुमचीच वाट बघत होतो. या बसा. थैंक यू. सॉरी मला थोडं यायला उशीर झाला ना. हो असं काही नाही, बरं झालं तुम्ही आज कॉल केलात, नाहीतर आम्ही समोरून फोन करणारच होतो. आणि तुमच्या प्रॉडक्टला काय जबरदस्त रेस्पॉन्स मिळाला आहे. थँक्यू सर. सर मला एक विचारायचं होतं, तुम्ही मला कसे काय ओळखता, म्हणजे आपण या अगोदर कधीच भेटलो नाही. ऍक्च्युली आमची टीम सर्क्युलेशन मध्ये काम करते आणि विद इन रिसॉर्ट कंपनी ट्रान्सफर्स होत राहतात, पण तुमचा प्रॉडक्ट सगळ्या ब्रांचेसमध्ये आलं होतं आणि इट वॉज अ इन्स्टंट हिट, आणि म्हणूनच तर आम्हाला अजून ऑर्डर्स द्यायचे आहेत आता. थँक्यू सर. खरंच ही ना खूप मोठी न्यूज आहे माझ्यासाठी. तुम्ही तुमची रिक्वायरमेंट सांगा, त्याप्रमाणे मी तुम्हाला प्रोडक्ट तयार करून देईन. आणि हा माझे प्रोडक्ट आपण सर्टिफाय पण करू शकतो, कारण माझ्याकडे कॉस्मेटॉलॉजीचं सर्टिफिकेट आहे. अरे वा, पण इथे रिसॉर्टमध्ये पील ऑफ मास्क. एक मिनिट सर. हो सांगा. डीटॅन पॅक, मॉइश्चरायझिंग पॅक आणि हेअर केअर पॅक असे बऱ्याच प्रोडक्ट्सची डिमांड असते. युजली इथे आमचे कस्टमर्स रिलॅक्सेशन, कॉर्पोरेट मीटिंग किंवा फॅमिली फंक्शनसाठी येतात, त्यामुळे बऱ्याचदा ते इन्स्टंट ग्लो पॅकची पण डिमांड करतात. तर तुम्ही जर एखादा तसा हर्बल पॅक आम्हाला देऊ शकलात तर फार बरं होईल. हो सर, काहीच प्रॉब्लेम नाही, मी नक्की देईन. सुरुवातीला मी इन्स्टंट ग्लो पॅकवर काम करते, त्याच्यानंतर तुमची जी रिक्वायर्ड प्रोडक्टची रेंज असेल त्याप्रमाणे मी प्रोडक्ट तयार करेन. खरं सांगू का, मी एकाना वेगळ्याच कामासाठी आले होते इथे. अहो अश्विनी मॅडम बोला, आमच्याकडून जी काही हेल्प होऊ शकेल ती आम्ही करू. सर मी गेल्या वेळेला तुम्हाला जे फेस पॅक दिले होते ना, त्याचा फीडबॅक हवाय मला. अहो खूप उत्तम फीडबॅक आहे, आमच्या प्रत्येक कस्टमर्सना त्या फेस पॅकचे एकदम छान छान रिझल्ट मिळाले आहेत, म्हणूनच तर आम्ही परत ऑर्डर देणार आहोत. एक मिनिट सर. गौरी गाणे म्हणायची, फुट पण गाणे म्हणे, तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. अशी ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली मॉडेल इथे दिसतीये, ही पोरगी एकदम झकास गायली. सारेगमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठी वर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.